इंतजार था इसी मौके का, हिसाब होगा हर धोखे का। गेल्या 85 इलेक्शन मध्ये ज्या ज्या मंडळींनी साथ दिली त्या त्या मंडळींबरोबर खतर गेल्या 85 आदरणीय संतोष नाना माझ्या बरोबर आहेत, त्यांनी पाहिले सगळ्यांना मान सन्मान दिला। मध्ये पटलं नसल नाना म्हणजे थांबा, तुम्ही तिथे थांबायचा प्रयत्न। अगदी ह्या मंडळींना वाटलं आमच्याशिवाय काही होऊ शकत, असं नाही। लोकांमध्ये माननीय माणसं आहेत ना, नाना असतील, सकळ दादा असल, सूरज असल, मी असल, विकास नाना असल, यांना वाटलं आमच्याशिवाय होणार नाही, आमच्याशिवाय येऊ शकत नाही। आज लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आणि इथून पुढं त्यांनी सुधरून वागावं। आम्हाला पण जेल मध्ये घालायची तयारी केली, एवढं सोपं आहे काय? मी ठरवलं तर मी यांना सगळ्यांना जेल मध्ये घालतो। माझ्याकडे एवढी कागद आहे मी असंच बोलत नाही, मी कोणतीच गोष्ट मी अशीच बोलत नाही। माझ्याकडे जोपर्यंत कागद आहे तोपर्यंत तेव्हाच मी ती बोलतो। आपल्याला त्याचं प्रत्यंतर आले, 100 आरोप माझ्यावर केले, मी एकच पत्र काढलं, ते एक पत्रकाला उत्तर द्यायला त्याला निमूच आदर घ्यायला। आता करतील काय, त्यांचा नेत्याला पाहिजे बसून सगळे निंबाची निंब निंब बिंब काही चालत नसत। आई मुताई त्याच्या पाठीमागे आहे, निंबू टाका, मिरची टाका, अजून काय आगर दुपारी करा आई फरक पडत। आज दुसरा फरक सांगतो मी कॅनन मधला। नाना आपली पहिली मीटिंग झाली तर बरोबर का नाही? मंदिरात बसायला जागा नव्हती, माई दादा आता आजही आहे, मी सांगतोय काय, जे कार्यकर्ते आहेत ना आमचे बारकाईने बघा, मी एक बोल की दाबा आपलं ना, तुम्ही त्यांना वळण इच्छा वळण तुम्हाला सांगता आली ना, मी मरण द्या। आज विजयी सभेला कोण दाबलं नाही, जो तो ज्याच्या ज्या पद्धतीने आपलं आपलं काम केलं आणि घरी जाऊन झोपले। तुमच्या अगदी चमके म्हणजे आमच्याकडे नाही, आमच्याकडे अख्खं मंदिर होत भरलेलं, आणि विजयी घ्यायचंय त्याचा श्रेय घ्यायचं, 50% लोक नाही आले त्यावेळी। हा आमचा फरक आहे, जे आमची कार्यकर्त्यांची आमची व्यक्तिगत नेत्याची याची त्याच्याबरोबरची असलेली आमची घरसर आहे, आमची प्रत्येकाबरोबरची असलेली ही आपण म्हणतो ना प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये आम्ही सगळेजण म्हणजे एकमेकांच्या बरोबर, हे त्याच श्रेय आहे। एकट्या बाबूच बाबू पाटेच नाही, एकट्या संतोषनाराच नाही, एकट्या सूरजवादकेच नाही, एकट्या संतोषदादाच नाही, एकट्या विकासदानाच अजिबात नाही। ही मंडळी सातत्याने रात्र दिवस जी आमच्या बरोबर आमच्या विश्वास टाकतात आणि आम्ही जे प्रयत्न करतो, कोणत्या लेवलला तुम्ही राजकारण करता? आमच्या एका सहकार्याच्या बैठकीला घरी बसवलं तुम्ही, डोक्यातून जाणार नाही, यायचं नाही। 5 काही केलं नाही याचा अर्थ असं नाही की आम्हाला काही करता येत नाही, 5 आम्ही संयमाने घेतले का, लोकांनी आम्हाला निवडून दिलं, विश्वास टाकला आणि तो विश्वास साध्य करायचा होता, काम करायचं। तुम्ही त्याला वाटलं, तुम्हाला वाटलं आम्ही आमचा गैरफायदा तर तुम्ही काढला, ही काही गर्दी नाही, आपण कसंही वागलं तरी चालत, काही बोललं तरी चालत, असं होत नसते। इथून पुढची 5 मी काय सरपंच आहे, मी तिथला सदस्य म्हणून काम करतो आणि मग यांना दाखवू आपण काय असतो विषय, काय अडचणी येतात,
आणि काय काय त्रास सहन करायला. माझी विनंती आजही आहे, आजचा जो विषय यांनी केला हे आमच्या सगळ्यांच्या धक्क्या आमच्या प्रत्येकाच्या शाक्ताला. हा फक्त त्याच्या जागरला आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आम्ही पर्सनली येणारी माणसं आणि असंच दिव्यातून साथ सोडणारी माणसं नाही, 100% याचं उत्तर दिलं जाईल हे आज मी तुमच्या सांगितलं. तुम्हाला काही गाव अंदर नाही दिलं, लखवाला मारायचं रवस मी पण सांगितलं. याला मागल्या देऊ बसवा, हा गावातील अडचण वाढत तुमची. तुम्हालाच बोलता येतं आम्ही काय आमची काय तोडे शिवून नाही गेली. आज परत सांगतो अंगवयात शिंगवण्याची ताकद आपल्याला आहे, चाले होती आपले आहे, विचार असणार आहे. प्रशासनाचा वापर करतात हा दम हे तर झालं ना समोरासमोर, प्रशासकीय वांत्रणाचा वापरणार तुम्ही आम्हाला हा पोलीस पाठवत हे आमची दोन चार बोर सारखीच आपण देणार नव्हती. एसपी ऑफिस हा तुमच्यावरचे गुन्हे काढले तर बघा की कुठच्या घरच्या माणसाचे काय बोलले बागारवाल्याचा हप्ता काढ. आयुष्य गेलं दुखे हप्ते काढले आहेत, महसूल बसून पोलीस स्टेशन बसून सगळ्यांचे हप्ते कोण काढते हा काय ना बोलायला होता आम्हाला. आम्हाला काय बोलते नाही, आम्हाला काय माहित नाही हा सुनने ना पण सांगायची वेळ आली ना. हे आपल्यावर टीका करताना आपलं घर काचच आहे, पहिलं बघा ना आमचं या कदमपत्र सिद्ध करा, मी तुमचे 10 रुपये सिद्ध करून देतो. उद्या परवा येईल एक विषय बघा हा थांबत नसते आता काय करणार थांबायचं. आणि कागदा दिसणार या ना काचं नाही ना पुस्तक नाही नुसतं या कदा मोठ्या अकाउंट पोस्ट नाही बरोबर पोस्ट होणार कागदा सहित पोस्ट होणार चालले नाना होते. 7 सीट देत होतो, 7 थोडी नाही उपसरपंच पद देत होतो. चला आपल्या बरोबर जे काही सरकारी त्यांच्या मध्ये जाऊ शकते त्यांना कमी मला वाटायला नको एवढी भावना नानांची माझी. दुसरा विषय नाही, बाकीच्यांनी कोण म्हणत असतील त्यांनी गैरसमज काढून टाकावा. माझ्या बरोबर मागच्या वेळेस जे जे इलेक्शनला होते त्यांचा आदर ठेवायचा म्हणून त्यांना 7 सीट दिली. घ्यायची नव्हती एका येऊन थांबले बरोबर ना. त्यामुळं यांनी आपली आवकार वळवायची तिथून पुढं आणि मग गावात येऊन राजकारण करायचं. नुसती वाढदिवस झाले की एक कापले नाही माणसं जवळ नाही ती तापुरती येते बोलवते प्रत्येकाच्या घरात जायला लागते. तुम्ही नाही गेले आमचा प्रत्येक कार्यकर्ता गेला घरात, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आली अडचणीला उभा राहिला. प्रत्येक माणसाबरोबरचे त्याची जी बॉन्डिंग आहे ना जे ट्युनिंग आहे ना ते आजचं हे यशाचं द्योतकती आहे. एवढ्या मोठ्या मार्गाने हा विजय जेव्हा होतो ना त्याचं कारण हे आहे. मानण्याचा उद्देश माझा एवढाच आहे माणसांच्या बऱ्या वाईट अनुभवाचा बरोबर तिथं नुसतं इथं बसून उठायचं तिथं यायचं गावात 4 टाळकी बरोबर यायची आणि तिकडं नाश्ता सुद्धा दुसऱ्याच्या पैशाने करायचा. आम्हाला जी माहिती आहे कोण काय करते गावचे शिवालय तर रुपये द्यायची तुमची अवघात नाही हा तुम्ही आवाज लागायचा 20 रुपये अरे घ्या ना आज 13 लाख रुपये लावून पाहिजे द्या ना 20 आज 13 लाख रुपये कोणत्या कोणाला तुम्हाला हिशोब देऊ तरी विचारायला आले का तुम्ही एवढे पैसे मिळायचे आले बुवा काय आले हिशोब हिशोब आहे तुम्हाला इलेक्शन देतो बाहेर दहा मागच्या वर्षी यात्रा झाली ना गाव बैठक काव म्हणायचं हा बरोबर ना. दरवर्षी आपली गाव बैठक होतीच यात्रेचा हिशोब हा आपली गाव बैठक असतो तेव्हा यायचं म्हणायचं ना
चंद्रगुप्ता करायचं विषय आहे का? लोकांनी दाखवलं आमच्या अस्मितेव या तुम्हाला काढल्याशिवाय राहता दहशत काय? दहशत करतो ना आम्ही, आमची दहशत आहे तुम्हाला आहे, सर्वसामान्य लोकांना आहे ही दहशत आहे आमची. आजही सांगतो दहशत आहेच. आम्ही बघा छत्रपतींनी सुद्धा अन्यायाविरुद्ध बंड केलं, आम्हाला ती सवय त्यांची प्रेरणा आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय आनंद देसाई असतील, यांची आमच्यावर पहिल्यापासूनची जी आजपर्यंत जी काही सगळे संस्कार असतील ते त्यांचे. तुम्ही आले गेलो आम्ही कार्य करणारच, आम्ही गप्पच नाही वाचणार. आमचा जो स्वभाव आहे आमच्या घरातून आम्हाला इथे प्रेरणा आहे. आम्ही काही नाही, आमचे वडील असतील, आमचे नाना असतील, या सगळ्या आमचे रोहित मामा तांबे असतील, यांनी शिवसेना घडवली कशी, सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक आडी अडचणीला ही माणसं उभी कशी राहिली आम्ही पाहिली. आमचं रोहित मामा असेल, नवासदा असेल, ही सगळी मंडळी त्यांना बातम्याही आधी पाहिजे. त्याच्यामुळं गुंडविंड दहशत तुम्ही काही म्हणा, लोक आमच्याशी प्रेमाने अस्थि पातळी आली सगळ्याच मध्ये पाहिजे. हे आपण चालू कार्य लावायचं. बाबू यांना अख्खा तुझाच येणार, कोण करून बांधून चाललं होतं की होत मला वाटतं हा विश्वास आहे ना, हा ज्याला मिळाला तो आयुष्यभर कधी अडचणीत येऊ शकत नाही. आज लोकांनी परत तेच दाखवलं, तुमच्या मायमावलीने आमच्यावर विश्वास टाकला त्याला कदापि तडा जाऊ देणार नाही. आज तुम्हाला सगळ्यात दर्शन करून प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आज शब्द देतो. तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या, प्रयत्न होणार नाही असा एकही दिवस एकही मिनिट जाणार नाही. आज सांगतो तुम्हाला वेळ कोणती बी येऊ द्या, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. आज सांगतो तुम्हाला नारायणगावकर आमचा ध्यास आहे, नारायणगावकर आमचा श्वास आहे, आणि त्यासाठी आम्ही सगळी मंडळी वेळ प्रसंगी आयुष्यातला प्रत्येक वेळ खर्च करू, पण नारायणगाव साठीच आमचं आयुष्य शेवटपर्यंत जिंकत आहे. तुम्ही मायमाऊलींनी जो आमच्यावर विश्वास टाकला खरंच नारायण सांगितलं की हा जो विषय आहे ना या मायमाऊलींचा हे घरापर्यंत गेले हे लोकांनी यांनी समजून सांगितलं, आणि आज या सगळ्या गोष्टींचा आज त्यांच्यावरला हा विजय असतो होताना त्याचा सत्कार व्हायला म्हणून कार्यकर्ते तर आहेत. तिथे जीवाचं रात्रभर झोपली नाही बरोबर, दिवसभर पळाली सकाळी 7 वाजल्यापासून रात्रभर झोपली नाही, दुसऱ्या दिवशी 5:30 वाजेपर्यंत बोलतो होते. तुमचं काम नाही हो, कार्यकर्ते तयार व्हायला लागते हे अशीच नाही होती, असंच काय होत नसत. त्यांना तो विश्वास पाहिजे, वेळेला ही मंडळी माझ्या मागे उभी राहते, तो विश्वास आम्ही त्यांना दिलाय. म्हणून ही सगळी मंडळी आम्हाला पैसे देऊन माणसं आणायला लागली, आम्हाला सांगावं लागत हे करायचंय की त्यांची उत्स्फूर्तता त्यांच्याकडे आहे, आणि जिथं उत्स्फूर्तता तिथं विजय. हा मला वाटतं आजचा यशाचा हा जे गमक आहे ते माझा प्रत्येक कार्यकर्ता असेल, नारायणगावकर आपल्याला विश्वास असेल, आणि या सगळ्या मायमावल्याची त्याचबरोबर आदरणीय संतोष नानांनी मला दिलेला क्रिया असं बरवताना मला त्यांनी सांगितलं तुला जसं पाहिजे तसं त्यांना खासी ज्या पडलेल्या वर्षी त्यांना सांगितलं दादा आपल्याला ही माणसं पाहिजे, त्यांनी प्रत्येक गोष्टीला होता म्हणून मी सांगतो नानांचा या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा माझा असेल. आदरणीय आशाबाई असतील त्यांनी तर फोन केलेच व्यापाऱ्या, शेवटच्या वेळेस आपण त्यांना मी ताई नावाला तुम्ही येऊ नका प्रचारात यायची तुमची गरज नाही, आम्ही सगळी मंडळी भक्कम आणि सक्षम आहोत. आदरणीय शरददादा असतील, आदरणीय माऊली असतील, ह्या सगळ्या मंडळांनी अजिबात नारायणगावात कुठेही प्रभूत केली नाही. आदरणीय सत्यशीलदादा अजून एक नाव आहे, आदरणीय सत्यशीलदादा असतील, ह्या सगळ्या मंडळींनी तुमच्या मार्ग भक्कमपणे खंबीरपणे
उभं रहायचा किंवा किमान या पॅनलला अडचण जाण्याचा प्रयत्न नाही करा. तुम्ही गावचे आमदार कुठं बसून लागता, हे पॅनल चालू आहे आणि लोक तुमची ऐकती नाही करू शकता. अच्छा या शेतकऱ्या झाला बरोबर करायचं. या बंदोबस्त तिकडे सहा नंबरला, इकडे म्हणजे एक नंबरला येऊ बस. नारायणरावांनी मला दाखवून दिली तुमची जागा, इथून पुढे तुमची कार्य बदलली जर थोडंफार काही बदललं तर होईल, नाही तर इथून पुढे नक्की हे सगळं बाद द्यायला लागणार. हा आपला शब्द आहे, त्यावर तुम्ही घरात ठेवा. सगळं होत असतात. परत यांना सांगतोय सुरेश विषयी, जो कोणी वाजला असेल, जो वाजणार असेल, इथून पुढं त्यांनी विचारपूर्वक वादा सांगा. नारायणगाव म्हणून देत राहा आणि काय वेगळं त्याचं माझं काय ते कुठं तुम्हालाही माहिती, त्याचं माझं सख्य हा बरोबर आहे. परंतु आम्ही नारायणगाव म्हणून एक काहीतरी असतात. दादा म्हणजे सुरेश म्हणजे आपल्याला बरोबर काम करायचं, एका मिनिटात म्हटलं बरोबर करू. शक्य म्हणजे राजकारण हे डोक्यात नाही, कधीच नाही होणार पण नाही. पण पर्याय नसल्यावर काही काही गोष्टी कराव्या लागतील. खरं तर ह्या सगळ्या रीतीला आज एका माणसाची मोठी मला सातत्याने जाणवते. मागच्याही मंचावर चिंगा सगळ्यात आनंदी कोण असं त्यानं तिकीट नाही कापला असा तो दादा होता. पण एकाही वेळेस तो थांबला नाही, सातत्याने कामला. आज नारायणगावचे सहा नंबर वर्गाचे मनापासून आज त्याच्या स्वप्नाला पूर्णत्वाचं रूप येत आहे. खरं तर आज अनेक त्याचबरोबर हे विषय होत असताना अनेक लोकांनी मी शब्द कागदावर थांबलेले. खरं तर त्यांचं सुद्धा मनापासून आभार. तुमच्या मंचावर शिकला संधी देतो म्हणून सुद्धा थांबले, त्यांचं सुद्धा माझ्या मनापासून. आजच्या विजयात असा विजय होतो बारीक 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 गोष्टी जेव्हा एकत्र येत होता तेव्हा हा विजय एवढा मोठा होतो. मला वाटते यामध्ये आम्ही सगळी नावाला तुम्ही सगळी जण आहात म्हणून आजचा विजय पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही आहात म्हणून आमचं अस्तित्व आहात. या अस्तित्वाला तडा जाऊ देणार नाही हा तुम्हाला माझा शब्द. मी माझे फक्त दोन शब्द लावले. जय जय महाराज.